महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असलेले महाबळेश्वर नाताळच्या सुट्ट्यांमुळे भरले असून सर्वत्र झगमगाट पाहायला मिळत आहे. शनिवार, रविवार आणि ख्रिसमसची जोडून सुट्टी आल्याने पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. महाबळेश्वर पाचगणीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी पर्यटक वाढू लागले आहेत. तर कोरोनानंतर पुन्हा एकदा महाबळेश्वरमध्ये शालेय सहलींची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे पर्यटकांबरोबरच विद्यार्थ्यांचीही गर्दी पाहायला मिळत आहे. मेरी क्रिसमस म्हणत नाताळच्या प्रमुख हंगामासाठी महाबळेश्वर भरले आहे. दिवाळी हंगामानंतर आता प्रमुख हंगाम म्हणून नाताळ हंगाम ओळखला जातो. नाताळसह नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. नाताळसाठी 1-2 महिने आधी हॉटेल लॉजिंगसह बंगले आरक्षित झालेले आहेत. हॉटेल व्यावसायिकांसह बाजारपेठेतील व्यापारी वर्ग पर्यटनास येणाऱ्या विविध खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसतोय. सध्या नाताळ सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर भरले असल्याने नौका विहारासाठी विन्ना परिसरात पर्यटक गर्दी करू लागले आहेत. त्याचबरोबर प्रमुख पॉईंट्सलाही पर्यटक भेटी देत आहेत. थंडीच्या कडाक्यातही महाबळेश्वरमध्ये हातगाडे व रेस्टॉरंट विविध खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारत आहेत. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत सायंकाळी स्वेटर, मफलर, कानटोपी परिधान करून पर्यटक फेरफटका मारत आहेत. रात्रीच्या वेळेसही स्ट्रॉबेरी विथ क्रीम, आईस गोळा अशा थंड पदार्थासोबतच गरमागरम मक्का पॅटीस, स्प्रिंग पोटॅटो, शोरमासारख्या पदार्थाची पर्यटक चव चाखत आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फुलांची आकर्षक सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध थीम्स, विविध गेम्सची धूम आहे. अनेक रिसॉर्ट्सवर नाताळबाबांची प्रतिकृती असते. तसेच ख्रिसमस ट्री देखील आकर्षकरित्या सजवला गेला आहे. येथील जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सर्वधर्मीय बांधव याला भेट देत आहेत. रियाज मुजावर, VM न्यूज मराठी, महाबळेश्वर. सगळ्यांना एकदम एन्जॉयमेंट झालं. एक वेदर पण एकदम थंड होतं. प्लस सर्वात भारी वाटलं तर ते आहे बोटिंग. विनाची बोटिंग खूपच मस्त आहे. त्यातल्या त्यात सगळे जे लोक आहेत ते सगळे इथले कॉपरेटिव्ह आहेत. आय थिंक मी सगळ्यांना आवडतं हे करेल की सगळ्यांनी यावं इथे आणि एकदा महाबळेश्वरचा एक्सपिरियन्स घ्यावा. आणि महिला सुद्धा जरी आल्या तरी काही प्रश्न नाही. इथं पूर्ण सुरक्षितता आहे. तुम्हाला कुठलाही काही धोका होणार नाही, काही नाही. आणि लोकही अगदी सपोर्टिव्ह आहेत. सहकार्य आपल्याला कुठलंही जर विचारलं तर ते व्यवस्थित आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करणार. खूप एन्जॉय केले. विथ सेफ्टी, विथ सेफ्टी आम्ही एन्जॉय करत आहे. सगळं वातावरण एकदम छान आहे. सगळा स्टाफ इथे जो आहे तो पण कोऑपरेटिव्ह आहे आणि पब्लिक तर तुम्ही बघतच आहे. हॅलो, नमस्कार. आम्ही सर्व कुटुंबीय महाबळेश्वर फिरण्यासाठी आलो होतो. तिथे आम्ही बोटिंग केलं आणि त्या बोटिंगचा अत्यंत आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे. इथे सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन म्हणजे गाईड सुद्धा चांगलं केलेलं आहे. तिथलं वातावरण निसर्ग दृश्य अत्यंत मनमोहक आणि सतत यावंसं वाटणारं आहे. तिथला स्टाफ, सर्वांनी सहकार्य आम्हाला अत्यंत चांगलं केलं. त्यामुळे ही महाबळेश्वरची सफर अत्यंत आमची म्हणजे स्मरणात राहील अशी झालेली आहे. Thank you.